First law of thermodynamics bagitla baga. There are various statements for first law of thermodynamics. That is, energy can neither create it nor destroy it. Can be converted from one form into another form. That is law of conservation of mass. Then, when one form of energy disappears, an equivalent amount of other form of energy appears. And by using these all statements, a mathematical equation for first law can be derived as delta U, that is internal energy change, is equal to total heat content of a system plus work done. That is, delta U is equal to a Q plus W, is the mathematical equation for first law of a thermodynamics. And yeah, first law of thermodynamics equation was a chota sa problem sa apnala solve karayacha, which carries 3 marks. But the problem agdi sopa hai. A sample of gas absorbs 4000 kilojoule of a system. Heat. For example, ekadi system tumhala deli, sample dela hai. This sample absorbs 4000 kilojoules of heat. The system ne evdi heat energy gain keli surrounding pasna. And म्हणून Q has a positive signs. Then we have to calculate the value of delta U when volume remain constant. Second one, suppose that in addition to absorption of heat by a sample, कि जा system में 4000 kilojoule saved heat absorb की लेती, addition to that, if a surrounding does 2000 kilojoules of work on the sample, म्हणजे 4000 इनिशियली त्याने ऍब्सॉर्ब केली आणि आणखीन 2000 वर सराउंडिंग जर आता सॅम्पल वरती केलं सिस्टीम वरती केलं देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा यू इंटरनल एनर्जी चेंज. आणि थर्ड वन, सपोज दॅट अ सॅम्पल ऍब्सॉर्ब हीट, इट एक्सपांड्स अगेन्स्ट ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड डस 600 किलो जूल्स ऑफ वर्क ऑन इट सराउंडिंग. की थर्ड पॉइंट मध्ये हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर जर त्या गॅसचं एक्सपान्शन झालं, गॅस एक्सपांड झालं, तर त्या सॅम्पलनं सिस्टीमने वर्क केलंय विच इज इक्वल टू 600 किलो जूल्स. मग आपल्याला कन्व्हेन्शन माहित आहे की वेन हीट इज ऍब्सॉर्ब बाय सिस्टीम क्यू हॅज अ पॉझिटिव्ह साईन, वेन हीट इज गिव्हन आउट बाय सिस्टीम इट हॅज अ निगेटिव्ह साईन, वेन वर्क इज डन बाय सिस्टीम ड्यू टू एक्सपान्शन वर्क हॅज मायनस साईन. जेव्हा कॉम्प्रेशन होईल, वर्क इज डन बाय सराउंडिंग ऑन द सिस्टीम इज हॅज अ पॉझिटिव्ह साईन. एवढे साईन कन्व्हेन्शन एकदा लक्षात असेल तर अगदी छोटा पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. बघा, गिवन क्यू इज इक्वल टू 4000 किलो जूल्स, वेन डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, वर्क डन विच इज गिवन बाय इक्वेशन मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, दॅट इज एक्सटर्नल प्रेशर मल्टीप्लाइड बाय 0 इज इक्वल टू 0. म्हणून वर्क ची व्हॅल्यू काय होणार आहे? 0. आणि मग जे इक्वेशन आपल्याकडे होतं बघा की डेल्टा यू इज इक्वल टू अ क्यू प्लस डब्ल्यू, डब्ल्यू ची व्हॅल्यू होईल 0 आणि मग डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, दॅट इज 4000 किलो जूल्स. म्हणजेच वे कॉन्स्टंट व्हॅल्यू दिस डेल्टा यू इज इक्वल टू अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द सॅम्पल. अ सेकंड वन, सपोज दॅट इन ऍडिशन टू ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट अ सराउंडिंग डस 2000 किलो जूल्स ऑफ वर्क, दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू 2000 किलो जूल्स, दॅट इज वर्क डन ऑन द सिस्टीम बाय अ सराउंडिंग. त्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट अप करा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, दॅट इज 4000 प्लस 2000, डेल्टा यू इज इक्वल टू 6000 किलो जूल. सिंपल कॅल्क्युलेशन. थर्ड वन, सपोज अ गॅस एक्सपांड्स अँड इट वर्क्स, दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 600 किलो जूल्स. अगेन सेम फॉर्म्युला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, 4000 मायनस 600, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू 3000 अँड 400 किलो जूल्स. तर तीन वेगवेगळे कॅल्क्युलेशन होते, शॉर्ट कॅल्क्युलेशन, इच स्टेप कॅरीज अ सिंगल मास, अँड ओव्हरऑल प्रॉब्लेम हॅज अ 3 मार्क्स वेटेज. एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे ऑन अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ऑक्सिडेशन ऑफ प्रोपेन इज रिप्रेझेंटेड बाय अन इक्वेशन. इक्वेशन दिलं बघा,
propane, C3H8 gas plus 5 oxygen gases gives 5 CO2 plus 4 H2 gas. That is, after oxidation of the propane, carbon dioxide and water is obtained as a product. The enthalpy change for this reaction is equal to minus 2043 kilojoules. That is, the reaction is an exothermic reaction. How much pressure volume work is done? Similarly, what is the value of delta U at constant pressure of 1 atmosphere when volume change is 22.4 liter? तुम्हाला एक reaction दिली, reaction ची standard enthalpy change आपल्याला दिलेली, change in volume दिले, आपल्याला work done calculate करायचं आहे, and by using these value, we have to determine the value of internal energy change delta U. बघा data आपल्याला दिला आहे, standard enthalpy change delta H0 is equal to minus 2043 kilojoules, that is minus 2043 kilojoules. Change in volume is equal to plus 22.4 liter. Apply calculate karayche, work done is equal to question mark and delta U is also equal to question mark. Ata je reaction dile baga, the reaction parat ekda apan liye hai. C3H8 gas plus 5 O2 gas gives 5 CO2 gas plus 4 H2O gas. But reactions are over done calculate karnasathi aapalyaka formula hota, Pw is equal to minus delta nRT. Kiwa aapalyaka aankhi ek formula hai, W is equal to minus P external into delta V. या रिएक्शन मध्ये डेल्टा एन ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रॉडक्ट्स मायनस गॅसेस रिएक्टंट 7 मायनस 6 इज इक्वल टू 1. वर्क डन कॅल्क्युलेट करतील आपल्याला मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. प्रेशर दिले 1 ऍटमॉस्फिअर म्हणून 1, व्हॉल्यूम दिले 22.4, दॅट इज मायनस 22.4 लिटर ऍटमॉस्फिअर. पण आपल्याला वर्क डन जूल्स मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे, हेन्स 22.4 is multiplied by 101.3 joules. So log table just as the calculation given, log of 22.4 plus log of 101.3. Value नजर calculate log table just as ना, तो आपले anti log बागा लगे 3.3555. The value is equal to minus 2.268 into 10 raised to plus 3 joules, or minus 2.268 kilojoules. आपले एंथाल्पी चेंज चा फॉर्म्युला डेल्टा यू प्लस डब्ल्यू. व्हॅल्यू जर तुम्ही पुटअप केलं, इक्वेशन रिअरेंज केलं, तर डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डब्ल्यू, दॅट इज मायनस 2043 मायनस 2.26 विच इज इक्वल टू मायनस 3.9 किलो जूल्स पर मोल. इफ लॅटिस एनर्जी ऑफ सोडियम क्लोराइड इज 787 किलो जूल्स पर मोल, कॅल्क्युलेट हायड्रेशन एनर्जी ऑफ आयन्स ऑफ अ सॉल्ट. आपण डेफिनेशन बघितली, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज नथिंग बट the enthalpy change or amount of heat exchange when a solute is dissolved into solvent to give a particular concentration. During formation of solution, a solute dissociates into ions and enthalpy change is called as the enthalpy of a crystallization. When these ions is surrounded by a solvent water molecule, this enthalpy is called as the enthalpy of a hydration. प्रॉब्लेम मध्ये बघा आपण काय काय दिले, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन 3.9 किलो ज्यूस पर मोल. सेकंड वन, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी ऑफ एन ए प्लस अँड सी एल मायनस इज इक्वल टू 787 किलो ज्यूस पर मोल. आणि आपल्याला विचारलंय की एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याकडे फॉर्म्युला होता,
enthalpy of solution is equal to a crystal lattice enthalpy plus enthalpy of hydration. जर आपण एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन साठी फॉर्म्युला रिअरेंज केलं तर एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मायनस क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. इफ वी पुट द व्हॅल्यूज एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ सोल्युशन 3.9 मायनस एन्थाल्पी ऑफ क्रिस्टलायझेशन 787. तुम्ही जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर आपल्याला मिळते मायनस 783.1 kilojoules per mole, which is the enthalpy of hydration of ions. एवढा सिंपल प्रॉब्लेम दोन मार्कासाठी विचारला जातोय. आपण बॉन्ड एन्थाल्पीचे डेफिनेशन बघितले होते. त्या संपूर्ण चॅप्टर मध्ये एन्थाल्पी चेंज और हीट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू enthalpies of products minus enthalpies of reactor. But then we have to calculate the enthalpy of reaction from bond enthalpies. Then this equation becomes, that is, the enthalpy of a reaction is equal to bond enthalpies of reactor minus बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट. संपूर्ण चॅप्टर मध्ये एवढे एकच इक्वेशन असे देर इज द डिफरन्स बिटवीन एन्थाल्पीज ऑफ रिएक्टन मायनस बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट. बाकी सगळ्या ठिकाणी फॉर्म्युला काय तर एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्टन. दॅट इज वेन वी हॅव टू कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम बॉन्ड एन्थाल्पीज. The formula is bond enthalpy of reactants minus bond enthalpy of products gives enthalpy of a reaction. छोटा सा प्रॉब्लेम आपल्याला दिलाय. एन्थाल्पी चेंज ऑफ फॉलोइंग रिएक्शन रिएक्शन दिली बघा. मिथेन गॅस प्लस क्लोरिन गॅस गिव्ह CHCl3 गॅस प्लस HCl गॅस. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू मायनस 104 किलो जूल्स. कॅल्क्युलेट कार्बन डॅश क्लोरीन बॉन्ड एन्थाल्पी. आपल्याला डाटा दिला त्यांनी की कार्बन हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी इज इक्वल टू 414, क्लोरीन डॅश क्लोरीन बॉन्ड एन्थाल्पी इज 243 किलो जूल्स पर मोल. हायड्रोजन डॅश क्लोरीन बॉन्ड एन्थाल्पी इज 431 किलो जूल्स पर मोल्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू अ समेशन ऑफ बॉन्ड enthalpy of reactants minus a summation of bond enthalpies of a products, which is equal to इथं जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट रिएक्टन इज मिथेन. मिथेन कंटेन 4 कार्बन डॅश हायड्रोजन बॉन्ड्स आणि म्हणून 4 इंटू बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ CH प्लस क्लोरीन डॅश क्लोरीन दॅट इज डेल्टा H0 ClCl मायनस थ्राइस bond enthalpies of carbon dash hydrogen plus a single bond enthalpies of carbon dash chlorine plus single bond enthalpies of hydrogen dash chlorine. मधर तुम्ही value put up केले तर delta R या 0 is equal to minus 104 which is equal to 4 multiplied by bond enthalpy of CH 414 प्लस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ क्लोरीन 243 मायनस 3 इंटू 441 414. आपल्याला कार्बन डॅश क्लोरीन कॅल्क्युलेट करायचं म्हणून त्याला आपण म्हणतो X आणि HClचे 431 दॅट इज मायनस 104 इज इक्वल टू 1656 प्लस 243 विच इज इक्वल टू 1899 मायनस 1242 प्लस 431 प्लस X दॅट इज 1673. ब्रॅकेट जर तुम्ही रिमूव्ह केला तर एक्स सुद्धा आपल्याला मायनस आहे म्हणून मायनस 104 विच इज इक्वल टू दोन्हीमधला डिफरन्स 226 मायनस एक्स. एक्स साठी जर इक्वेशन रिअरेंज केलं तर एक्स इज इक्वल टू 226 प्लस 104 विच इज इक्वल टू
330 kilojoules per mole. That is, a bond enthalpy of carbon dash chlorine is equal to 333 kilojoules per mole. Simple problem hai. The problem carries 2 marks. Formula apan offer pa hai. Bond enthalpies of reactors minus bond enthalpies of bond enthalpy of the short problem apan offer hai. The bond enthalpies of hydrogen gas, bromine gas, and hydrogen bromide gases are 436, 193, and 366 kilojoules per mole respectively. Calculate the enthalpy change of the reaction. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हायड्रोजन डॅश हायड्रोजन, ब्रोमिन डॅश ब्रोमिन आणि हायड्रोजन डॅश ब्रोमिन यांची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आणि ह्या बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू आपल्याला रिएक्शन ची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची. रिएक्शन आपल्याला दिले बघा, हायड्रोजन गॅस प्लस बी आर टू गॅस गिव्स टॉइस एच बी आर गॅस. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता पुन्हा एकदा आपण मेन्शन करतोय की डेल्टा एच झिरो दॅट इज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ हायड्रोजन गॅस इज इक्वल टू 436 किलो जूल्स पर मोल. बॉन्ड एन्थाल्पी ऑफ ब्रोमिन गॅस 193 किलो जूल्स पर मोल. बॉन्ड एन्थाल्पी ऑफ हायड्रोजन ब्रोमाइड इज इक्वल टू 366 किलो जूल्स पर मोल. परत एकदा सोल्युशन मध्ये आपण रिएक्शन लिहितोय, हायड्रोजन गॅस प्लस ब्रोमिन गॅस प्लस टॉइस एच बी आर गॅस. इथं जर तुम्ही बघितलं त्या रिएक्शन मध्ये देर इज अ बॉन्ड बिटवीन हायड्रोजन अँड हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ब्रोमिन डॅश ब्रोमिन सिंगल बॉन्ड. इथं जर तुम्ही बघितलं हायड्रोजन डॅश ब्रोमिन असे दोन बॉन्ड्स आहेत. आणि म्हणून एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू अ समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्टन्स मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स. That is, enthalpy of reaction is equal to delta H zero, that is bond enthalpy of hydrogen plus bond enthalpy of bromine minus 2 into bond enthalpy of hydrogen bromide. याचे बोलले 436, ब्रोमिनचे 193, दोन्हींचे ऍडिशन केलं की रिएक्टनचे बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला मिळेल मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 366, प्रॉडक्टचे बॉन्ड एन्थाल्पी मिळेल दॅट इज 629 मायनस 732 विच इज इक्वल टू मायनस 103 किलो जूल्स इज द एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. बघा, बाय युजिंग बॉन्ड एन्थाल्पी द एन्थाल्पी ऑफ गिवन रिएक्शन इज इक्वल टू मायनस 103 किलो जूल्स.